प्रदीप 2 मिनट इकडे उभं रहा मागे मागे टोटल किती जण आहे रे 9 जण आहे ना हे मुलं कुठले लोहारेचे बोल रे कोणीतरी लोहारेचे बोल रस्सी पकडायचा सर तुम्ही तिकडे राहते बॅटरी अरे तो हा कशाला गेला अरे बापरे 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 अरे बापरे हा अरे पण हे कशाला तिकडे जात आहे यार हे टाइट टाइट पकडा जरा टाइट टाइट करा टाइट टाइट अरे पाणी खाली पाण्यात नाही टेकला पाहिजे तो अरे हा कोण चालला ए अरे हा कशाला गेला तो अरे बाप रे अरे बाप रे बाप रे हा एकदम ताकदवान होता म्हणून गेला तिकडे अच्छा ए जा रे जा रे ए ए मित्रांनो जा जा प्लीज प्लीज जा रे ए मित्र जा ना तू पण जा 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 लवकर जा रे चला रे पकडा रे तिकडे इकडे तिकडे करा अरे 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 यांनी सुटला ए अरे ए अरे ओढा 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 अरे बाप कुठे आहे ए अरे लईला दूर गेला रे ए आहे का अरे गुड यार गुड ये बॅटरी हो करतोय का पाच जण वाचवले आतापर्यंत हो मुक्ताईनगरचे पूर हा सर हा सर सुटला तो
अरे आला पाच जण झाले वाढते हो पण हुशार आहे बरोबर पाठवतो बांधून हो हो तो पोरगा कपड्याचा कुठला आहे तो विष्णू दिलीप बोरसे एक मिनिट नाव सांगा बेटा बेटा घाबरू नका विष्णू दिलीप बोरसे काय नाव आहे तुझं नाव विष्णू बरं आणि गाव कुठे एकटाईनगर तू सगळे मुलं मुक्तीनगर आहेत किती मुलं आहेत बेटा आठ नऊ कशाला आले होते बाळा रे आडी पाया पडायला आले त्या तुम्हाला माहित नाही काय पाऊस वगैरे येतो इथं होता घाबरू नका घाबरू नका थँक्यू चल जशी घटना ही हे मुलं सर्व मुक्ती नगरचे आहेत नवमूरला आहे तिथून या मुलांनी फिरायला आलो फेरफटका मारायला आलो अचानक नदीला पूर आला दुपारी मध्य प्रदेशमध्ये पाणी पडलं त्यामुळे हे मुलं अडकून गेले पुराचा एवढा प्रादुर्भाव होता की यांना बाहेर निघणं कठीण होतं या भागातील गालबर्डी येथील राहणारे महावीर यांनी आम्हाला फोन केला की साहेब अशी अशी मुलं इथं अडकलेली आहेत त्यानंतर आम्ही त्यांच्या मदतीला धावून आलो येत असताना विशेष म्हणजे पालचे काही मंडळी आम्हाला मदत केली त्यांना फोन केला की आले गाड्या दोन गाड्या भरून आल्या स्पॉटवर गेल्यावर आम्हाला काही कळत नव्हतं परंतु या मुलांनी दोर आणला दोर आणून सगळी व्यवस्था केली त्यामध्ये पोलीस जनता माननीय SDM सह तहसीलदार मॅडम आम्ही सर्वांनी एकत्र हे ऑपरेशन राबवलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भागातील नागरिकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्या सहकार्यामुळं हे नऊ लोक वाचवले त्यासाठी वारंवार माननीय SP सरांनी आमची पडताळणी केली काय आहे आम्हाला फोटो पाठवा काय मदत पाहिजे असं वेळोवेळी त्याचप्रमाणे गावातल्या जनतेने सुद्धा सहकार्य केलं गावातल्या जनतेमुळं आणि वरिष्ठांच्या सहकार्यामुळं आम्ही आज त्या नऊ लोकांचे प्राण वाचवू शकलो नाही तर आज विपरीत घटना घडली असती तरी माझं एक या लोकांना इथल्या मुलांना जनतेला आव्हान आहे जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत या भागात कोणी फिरायला किंवा पिकनिकला येऊ नये माझी आग्रहाची सर हे मुक्तेनगर तालुक्यातले होते का प्रॉपर मुक्तेनगर प्रॉपर मुक्तेनगर त्यांचं नाव वगैरे नाव वगैरे आहेत नऊ मुलांची नावं घेतली आम्ही आता त्याला पहिले दवाखाना आणि जेवण वगैरे देतो आम्ही आणि त्यांना जाण्याची गरज आहे आणि आई वडिलांशी कॉन्टॅक्ट करतो बरोबर.